जय हिंद मित्रांनो, एग्जाम जीके मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या या स्पेशल टॉपिकमध्ये किंवा आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण जनगणना 2011 या टॉपिकवर TCSने जे मागच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले होते ते सर्व आज प्रश्न आपण पाहणार आहोत, आणि मी सुद्धा काही प्रश्न तयार केलेले ते सुद्धा पाहणार आहोत। तर येणाऱ्या एक्झामसाठी हे सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण TCSने घेतलेले प्रश्नसुद्धा खाली पाहणार आहोत। हे TCSने घेतलेले एक्झामचे सर्व क्वेश्चन असणार आहे। तर हे सर्व प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे हा सर्वांसाठीच। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, जनगणनेला भारतात सर्वप्रथम रिकामी जागामध्ये ब्रिटिश राजवटीत लॉर्ड मेयोच्या कारकिर्दीत सुरुवात करण्यात आली होती। तर मग कधी करण्यात आली होती? तर 1872 जनगणनेला भारतात सर्वप्रथम 1872 ब्रिटिश राजवटीत लॉर्ड मेयोच्या कारकिर्दीत सुरुवात करण्यात आली होती। लक्षात राहू द्या, महत्त्वाचा आहे अतिशय। पुढचा प्रश्न, भारतीय जनगणनेचे जनक कोण? बघा, भारतीय जनगणनेचे जनक विचारलेले आहे आणि भारतीय जनगणनेचे जनक विचारलेले आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। तर कोण आहेत? मग हेनरी वॉल्टर हे भारतीय जनगणनेचे जनक आहेत। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे, भारतातील 15वी जनगणना कधी झाली? बघा, जी 15वी जनगणना झाली होती ती कधी झाली होती? तर ती कधी झाली होती? तर 2011 15वी जनगणना झाली होती। पुढचा प्रश्न, जनगणना दर किती वर्षांनंतर घेण्यात येते? बघा, जनगणना जी घेण्यात येते ती किती वर्षांनंतर घेण्यात येते? तर ती 10 वर्षानंतर, दर 10 वर्षानंतर ती जनगणना घेण्यात येते। पुढचा प्रश्न, 2011 जनगणना स्वतंत्र भारतानंतरची कितवी जनगणना होती? बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। जनगणना जी 2011 झाली होती ती स्वतंत्र भारतानंतरची कितवी जनगणना होती हे विचारलेलं आहे। तर ती 7वी जनगणना होती स्वतंत्र भारतानंतरची। लक्षात राहू द्या मित्रांनो, स्वतंत्र भारतानंतरची 7वी होती। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात एक मिनिट मित्रांनो, हां, जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? बघा, कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे? तर कोणत्या राज्यात? मग तर हरियाणा या राज्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे, हरियाणा राज्यामध्ये। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य? बघा, सर्वाधिक लिंग गुणोत्तर सर्वात कमी कुठं आहे? हरियाणामध्ये आहे। आणि सर्वात जास्त किंवा सर्वाधिक लिंग गुणोत्तर तर कोणत्या राज्यामध्ये? तर केरळमध्ये आहे। बघा, आपण वरच पाहिलेलं आहे, सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणामध्ये आणि सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य केरळ आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश विचारलेला आहे? बघा, अतिशय महत्त्वाचा आहे, सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश विचारलेला आहे, केंद्रशासित प्रदेश। तर कोणता आहे? मग लक्षद्वीप सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे, लक्षद्वीप। लक्षात राहू द्या मित्रांनो। मग पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश? बघा, आता लगेच सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश तर कोणता आहे? मग दादरा नगर हवेली। बघा, सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप आणि सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली। लक्षात राहू द्या मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हे। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य? बघा, सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य विचारलेलं आहे, तर ते कोणते राज्य आहे? मग तर केरळ राज्यामध्ये सर्वाधिक साक्षरता दर आहे, केरळ राज्यात। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार सर्वात कमी साक्षरता दर? बघा, सर्वात कमी साक्षरता दर तर कोणत्या राज्यात आहे? मग तर बिहार राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता दर आहे। बघा, सर्वात जास्त साक्षरता दर किंवा सर्वाधिक साक्षरता दर केरळ राज्यामध्ये आणि सर्वात कमी साक्षरता दर बिहार राज्यामध्ये। लक्षात राहू द्या, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो। या टॉपिकवर नक्कीच एक किंवा दोन प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये येणारच असतात, खूप महत्त्वाचे आहेत। ह्याच्यानंतर आपण TCSने घेतलेले प्रिवियस इयरचे क्वेश्चनसुद्धा खाली पाहणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। तर पुढचा प्रश्न आहे,
जनगणना 2011 नुसार सर्वाधिक लोकसंख्येचे लोकसंख्या असलेले राज्य बघा, सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य विचारलेले आहे। तर मग सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे जनगणना 2011 नुसार। उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार भारतात महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कितवा क्रमांक आहे? बघा, महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कितवा क्रमांक आहे विचारलेला आहे। तर मग कितवा आहे? तर दुसरा क्रमांक आहे। बघा, पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा आणि दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा। जनगणना 2011 नुसार सर्वात कमी लोकसंख्या, बघा आता सर्वात कमी विचारलेला आहे, तर सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे। बघा, सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये, दोन नंबरचं राज्य महाराष्ट्र, आणि सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम राज्यामध्ये। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? बघा, लोकसंख्या वाढीचा दर विचारलेला आहे, सर्वाधिक विचारलेला आहे, लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे, तर कोणत्या राज्यामध्ये? मग तर मेघालय राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे? बघा, लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे, सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर, तर मग कोणत्या राज्यात आहे? तर केरळ राज्यामध्ये। बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे ते। बघा, सर्वात कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? सर्वाधिक जर म्हटलं तर मेघालय राज्य, आणि लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी जर म्हटलं तर केरळ राज्य। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा, बघा आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा विचारलेला आहे, तर मग कोणता जिल्हा आहे? तर ठाणे जिल्हा। ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात कमी, बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा, बघा लोकसंख्या असलेला जिल्हा सर्वात कमी, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या कमी आहे? मग तर सिंधुदुर्गमध्ये, सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे। बघा, सर्वात जास्त लोकसंख्या म्हटलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये, आणि सर्वात कमी लोकसंख्या म्हटलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, लक्षात राहू द्या। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता, बघा आता सर्वाधिक लोकसंख्येची घनता विचारलेली आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मग तर मुंबई उपनगरमध्ये, मुंबई उपनगरमध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे मुंबई उपनगरमध्ये। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा, बघा सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे? मग गडचिरोली। बघा, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो हे। तर बघा, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता जर विचारलं तर मुंबई उपनगर, आणि महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता विचारलं तर गडचिरोली, लक्षात राहू द्या मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपण TCS एक्झामने जे मागच्या एक्झाममध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारलेले 2011 जनगणनेवर, ते आपण आता पाहूया। तर चला मग पाहूया पहिला प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 100 पेक्षा कमी आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता 100 पेक्षा कमी विचारलेला आहे? तर मग कोणता जिल्हा आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता 100 पेक्षा कमी आहे, कमी आहे बरं का, लक्षात राहू द्या, 100 पेक्षा कमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरता दर विचारलेला आहे, तर कोणत्या जिल्ह्याचा आहे? मग तर सर्वात जास्त साक्षरता दर आहे मुंबई उपनगरचा। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? बघा, कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे, सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे विचारलेला आहे, तर मग कोणता आहे? आताच आपण वर पाहिलेल्यानुसार
ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे? पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार भारतातील एकूण झोपडपट्टीतील लोकसंख्येच्या सुमारे 91% झोपडपट्टीतील लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. बघा, भारतातील एकूण झोपडपट्टीतील लोकसंख्येच्या सुमारे 91% झोपडपट्टीतील लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर मग किती आहे? तर 18.1% लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे झोपडपट्टीतील. लक्षात राहू द्या मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? बघा, भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे विचारलेलं आहे. तर मग भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर 382 प्रति वर्ग किलोमीटर. बघा, 382 प्रति वर्ग किलोमीटर भारताच्या लोकसंख्येची घनता आहे. पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार रिकामी जागा वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत समजून घेऊन दोन्ही वाचू आणि लिहू शकते तिला साक्षर मानले जाते. तर मग कोणत्या वर्षाच्या? तर 7 वर्षाच्या. तर काय? तर 2011 जनगणनेनुसार 7 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत समजून घेऊन दोन्ही वाचू किंवा लिहू शकते तर तिला साक्षर मानले जाते. तर 7 वर्षाचे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या. बघा, महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या विचारलेली आहे. तर मग महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या रिकामी जागा कोटी आहे. तर किती कोटी आहे मग? तर 1.05 कोटी आहे. बघा, महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या 1.05 कोटी आहे. लक्षात राहू द्या मित्रांनो. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर आहे? बघा, सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारल्या जिल्ह्यामध्ये? तर मग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मुंबई जिल्ह्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर आहे मुंबई जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्येतील साक्षरता दर. बघा, महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येतील साक्षरता दर विचारलेला आहे. तर किती टक्के आहे मग? तर 65.7% हे महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येतील साक्षरता दर आहे. 65.7%, लक्षात राहू द्या मित्रांनो. पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ किती होती विचारलेलं आहे. तर मग दशकीय वाढ किती होती? तर 17.72% हे भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ होती. 17.72%. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यात किशोरवयीन मुलामुलींची संख्या सर्वात कमी आहे. बघा, किशोरवयीन मुलामुलींची संख्या सर्वात कमी कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विचारलेला आहे. तर मग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मुंबई शहरामध्ये किशोरवयीन मुलामुलींची संख्या सर्वात कमी आहे मुंबई शहरामध्ये. लक्षात राहू द्या मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व प्रश्न TCSने मागच्या सर्व एक्झाममध्ये घेतलेले आहेत आणि येणाऱ्या एक्झामसाठी हे सर्वच क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण जनगणना या 2011 जी झाली होती, या टॉपिकवर नक्कीच 1 किंवा 2 प्रश्न कोणत्याही एक्झाममध्ये विचारतातच. त्याच्यामुळं हा व्हिडिओ अत्यंत सर्वांसाठी महत्त्वाचा असून आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. चला मग पुढचा प्रश्न, जनगणना 2011 मधील महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर. बघा, 2011 महाराष्ट्रातील विचारलं आहे. तर महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर रिकामी जागा मुली प्रति 1000 मुले आहेत. बघा, महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर रिकामी जागा मुली प्रति 1000 मुले आहेत. बघा, तर किती आहेत मग?
तर 894 मुली प्रति 1,000 मुले आहेत, लक्षात राहू द्या। महाराष्ट्रातील बालक विचारलं आहे, महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर 894 मुली प्रति 1,000 मुले आहेत, लक्षात राहू द्या। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला कोणत्याही विचारू शकतात हा प्रश्न। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांच्या लोकसंख्येतील साक्षरतेचा दर 2011 रिकामी जागा इतका होता। बघा, महाराष्ट्रातील महिलांच्या लोकसंख्येतील साक्षरता दर विचारले आहे आणि 2011 किती होता ते विचारलेलं आहे। तर महाराष्ट्रातील महिलांच्या लोकसंख्येतील साक्षरता दर 2011 75.9% होता। बघा, 2011 महिलांच्या लोकसंख्येतील साक्षरता दर 75.9% होता। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार तात्पुरती भारतातील लोकसंख्येचा दशकातील वाढीचा दर तात्पुरती विचारले, भारतीय लोकसंख्येचा दशकातील वाढीचा दर विचारला, भारतीय लोकसंख्येचा दशकातील वाढीचा दर रिकामी जागा तर होता, तर मग किती आहे, 17.64% प्लस 17.64% आहे भारतीय लोकसंख्येचा दशकातील वाढीचा दर, +17.64% आहे, प्लस आहे, लक्षात राहू द्या मित्रांनो। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तरुण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे। बघा, तरुण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी विचारले, सर्वात कमी, तर मग कोणत्या आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तरुण लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे। बघा, अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त विचारलेलं आहे, तर मग सांगा, अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण कुठे जास्त आहे, तर नंदुरबारमध्ये अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे। बघा, आता दोन विधाने दिलेली आहेत, आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे। तर पहिलं विधान आहे, भारताच्या 2011 जनगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यातील लोकसंख्या सर्वाधिक होती। बघा, पहिलं विधान काय आहे, तर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यातील लोकसंख्या सर्वाधिक होती। दुसरं विधान आहे, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राचा दशकातील लोकसंख्या वाढीचा दर देशाच्या 17. हे बरोबर दिसत नाही मित्रांनो, तर 17 समथिंग काहीतरी असेल, तर टक्क्यांच्या तुलनेत 16% होता। तर मग हे दोन्ही विधाने बरोबर आहेत मित्रांनो। पहिलं विधान काय, तर जनगणना 2011 बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यातील लोकसंख्या सर्वाधिक होती, बरोबर आहे। आणि दुसरं विधान आहे, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर देशाच्या 17 समथिंग काहीतरी इथं बरोबर दिसत नाही मित्रांनो, कट झालेलं आहे ते समजून घ्या तुम्ही, तर 17 समथिंग टक्क्याच्या तुलनेत 16% होता। तर हे दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत मित्रांनो। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र रिकामी जागा स्थानावर आहे। बघा, अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे, तर 6व्या स्थानावर आहे। बघा, अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र 6व्या स्तरावर आहे, 6व्या स्थानावर आहे, लक्षात राहू द्या। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेड्यात राहतात। बघा, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेड्यात राहतात विचारलेलं आहे, तर किती लोक खेड्यात राहतात मग, तर 68.8% लोक खेड्यामध्ये राहतात। भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 68.8% लोक खेड्यामध्ये राहतात। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र रिकामी जागा स्थानावर आहे। बघा, अखिल भारतीय स्तरावर शहरी लोकसंख्येच्या
प्रमाणात महाराष्ट्र रिकामी जागा स्थानावर आहे। तर मग कितव्या स्थानावर आहे, तर 5व्या स्थानावर आहे। बघा अखिल भारतीय स्तरावर शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र 5व्या स्थानावर आहे। लक्षात राहू द्या मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता रिकामी जागा प्रति चौरस किलोमीटर आहे। बघा महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता रिकामी जागा प्रति चौरस किलोमीटर आहे विचारलेला आहे। तर मग किती आहे, तर 365 प्रति चौरस किलोमीटर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता आहे। 365 प्रति चौरस किलोमीटर, लक्षात राहू द्या मित्रांनो। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता रिकामी जागा प्रति चौरस किलोमीटर आहे। मित्रांनो डबल झाला प्रश्न हा, तर किती आहे, 365 किलोमीटर, लक्षात राहू द्या। पुढचा प्रश्न, भारताच्या लोकसंख्ये 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या, बघा अनुसूचित जमातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या रिकामी जागा टक्के आहे। बघा जी अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे ती राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे, तर किती आहे मग, तर 11.8%। बघा महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 11.8% इतकी आहे। लक्षात राहू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे। बघा अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी विचारलेलं आहे, सर्वात कमी, तर मग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। लक्षात राहू द्या मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे। बघा इथं दोन विधाने दिलेली आहे, तर बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे। तर पहिलं विधान आहे मग, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे, हे पहिलं विधान आहे। आणि दुसरं विधान आहे, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे। तर या दोन विधानापैकी फक्त दुसरं विधान हे बरोबर आहे। काय आहे मग दुसरं विधान, तर 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे। तर हे दुसरं विधान आहे आणि हे दुसरं विधान बरोबर आहे, लक्षात राहू द्या मित्रांनो। पुढचा प्रश्न पाहूया, जनगणना अहवाल 2011 भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे। बघा डायरेक्ट विचारलेला आहे प्रश्न, भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे विचारलेला आहे प्रश्न। तर मग किती आहे, तर 382 भारतातील लोकसंख्येची घनता आहे, 382, लक्षात राहू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या आहे। बघा आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या विचारलेली आहे, तर मग आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर मग नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये, लक्षात राहू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे। तर बघा मित्रांनो, सत्य विधान म्हणजेच बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे। तर पहिलं विधान आहे, भारताच्या 2011 जनगणनेनुसार उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक दिव्यांग व्यक्तींची संख्या आहे। बघा उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक दिव्यांग व्यक्तीची संख्या आहे। तर दुसरं विधान, महाराष्ट्र शासनाने 26 जानेवारी 2020 सर्व जिल्हा मुख्यालये आणि नगरपालिका क्षेत्रात शिवभोजन योजना सुरू केली आहे। तर मग सांगा आता कोणतं विधान बरोबर आहे, तर हे दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत। तर कोण पहिलं विधान काय बघा एकदा, तर उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक दिव्यांग व्यक्तीची लोकसंख्या किंवा संख्या आहे, हे विधान बरोबर आहे। आणि महाराष्ट्र शासनाने 26 जानेवारी 2020 सर्व जिल्ह्यांमध्ये किंवा जिल्हे मुख्यालये आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये शिवभोजन योजना सुरू केलेली आहे। तर हे यापैकी हे दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत। पुढचा प्रश्न,
भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष तुलना आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष विचारलेलं आहे, स्त्री पुरुषांचे प्रमाण सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मग तर मुंबईमध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे मुंबई जिल्ह्यामध्ये, लक्षात राहू द्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील 2011 लोकसंख्येच्या जनगणनेनुसार, बघा भारतातील 2011 लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? बघा, कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर विचारलेले आहे, सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे विचारलेलं आहे. तर मग कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर रत्नागिरी जिल्ह्याचे सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे, रत्नागिरी जिल्ह्याचे, लक्षात राहू द्या मित्रांनो. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर रिकामी जागा आहे. बघा, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे. तर मग किती आहे महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर? तर 929, 929 महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर आहे, 929, लक्षात राहू द्या मित्रांनो. डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांचे प्रमाण कमी असलेले विच सांगितलेलं आहे? तर लोकसंख्या वयोगट दिलेला आहे, तर वयोगट 15 ते 24 वर्ष ही लोकसंख्या विचारलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात युवकांचे प्रमाण कमी असलेले म्हणजे 15 ते 24 वर्ष वयोगट असलेले लोकसंख्या आहे? तर मग सांगा कोणतं आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवकांचे प्रमाण कमी आहे, 15 ते 24 वयोगटामधल्या युवकांचे प्रमाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, लक्षात राहू द्या मित्रांनो. पुढचा प्रश्न, भारतातील 2011 जनगणनेनुसार किंवा लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या नाशिक विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी विचारली आहे. टक्केवारी वरच्या प्रश्नामध्ये आपल्याला लोकसंख्या विचारली होती, तर आता इथं लोकसंख्येची टक्केवारी विचारलेली आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सांगा मग, तर 23.33%, बघा 23.33% ही महाराष्ट्राच्या नाशिक विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी 23.33% आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा मित्रांनो. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील रिकामी जागा सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. बघा, महाराष्ट्र हे भारतातील रिकामी जागा सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे, आपण वरच पाहिलेलं आहे. तर महाराष्ट्र कितव्या क्रमांकाचे आहे? मग तर दुसऱ्या क्रमांकाचे आहे. तर मग पहिल्या क्रमांकाचे कोणते आहे? तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकाचे आहे. आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? मग कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे सिक्कीम, लक्षात राहू द्या मित्रांनो. सर्वात कमी लोकसंख्या असलेले आहे सिक्कीम, लक्षात राहू द्या मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक नंबरचं सर्वाधिक लोकसंख्येचे उत्तर प्रदेश, दुसऱ्या नंबरचं आहे आपला महाराष्ट्र, आणि सर्वात लोकसंख्या कमी असलेले राज्य आहे सिक्कीम, लक्षात राहू द्या मित्रांनो. पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ रिकामी जागा उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे. बघा, भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ रिकामी जागा उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे. तर किती आहे मग? तर जवळपास 16% वाटा हा उत्तर प्रदेश राज्याचा आहे, 16% वाटा, लक्षात राहू द्या मित्रांनो. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? बघा, अनुसूचित जमातींच्या विचारले, अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी विचारलेले, परत हा लक्षात राहू द्या. तर सर्वात कमी कुठं आहे मग? तर सांगली जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे सांगली जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार 2001 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील कामकाजाच्या वयातील म्हणजेच 15 ते 59 वर्ष वयोगटातील लोकसंख्येमध्ये रिकामी जागा टक्के गुणांची वाढ झालेली आहे. तर मग किती टक्के गुणांची वाढ झालेली आहे? तर 4.1% गुणांची वाढ झालेली आहे. पुढचा प्रश्न,
भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा अधिक आहे? बघा, लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा अधिक विचारलेलं आहे मित्रांनो. हे प्रश्न बघा रिपीट झालेले आहेत, मी म्हटलं होतं बरेच क्वेश्चन हे रिपीटसुद्धा होऊ शकतात. तर बघा, लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा अधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मग ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा अधिक आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नाशिक विभागातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या सर्वाधिक आहे? बघा, नाशिक विभागामध्ये विचारलं आहे आणि त्याच्यात जिल्ह्यामध्ये विचारलेलं आहे आदिवासींची लोकसंख्येची टक्केवारी. तर कुठे आहे मग? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये. बघा, नाशिक विभागामधील नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासींची लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे. लक्षात राहू द्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, नाही मित्रांनो झाले क्वेश्चन, हे जवळपास एवढे TCSने विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो, आणि वर मीसुद्धा काही क्वेश्चन तयार केलेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो, आपल्या मित्रांनासुद्धा पाठवा. येणाऱ्या एक्झामसाठी कन्फर्म 1 ते 2 मार्काचे टॉपिकचा हा व्हिडिओ असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जनगणनेवर इतरसुद्धा प्रश्न मी घेईल येणाऱ्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून राहिलेले क्वेश्चन घेणार आहे जनगणनेविषयी. तर मित्रांनो, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.